मौजे हजारमाची ओगलेवाडी आदतचा महासंग्राम या ठिकाणी संपन्न होत झाला. त्या फायनलचा निकाल जाहीर करतोय. निकाल ऐका. सकाळपासून जवळजवळ या ठिकाणी 380 बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला. 8-8 या ठिकाणी 48 गट पळाले. 8-8 7 सेमीफायनल आणि फायनलला 7 बैलगाडी मालक पात्र झाले. आजच्या या मैदानातील 7व्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक 4 वरून हल्ली गाडी मातेश्वर प्रसन्न वैष्णव युवराज शेवाळे उंडाळे या गाडीचा 7वा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली. उजवीला पाहिला युवराज शेवाळे सुट्टीमेकर उंडाळेकरांचा सरदार आणि डावीला पाहिला पहिल्यान रुद्रप्रसाद लटके कोळेकरांची नवीन खरेदी ब्लॅक टायगर सुलतान. एका राशीची दोन बैल सरदार आणि सुलतान हे आजच्या मैदानातील 7व्या क्रमांकाचे मानकरी आणि गाड्या 7 गाडी 7व्या क्रमांकासाठी पात्र केली आकाश ड्रायव्हर आंबोडेकरांनी. सुंदर असं भव्य दिव्य ओगलेवाडी हजारमाचीकरांचं मैदान आणि आजच्या मैदानातील 6व्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक 1 नवली गाडी देवराज पाटील सुपणे या गाडीचा 6वा क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पाहिली. घरचा साज पाहिला. देवराज शहाजी पाटील सुपणे आरवी मोहन सेठ देडगे नांदेड सिटी पुणे आणि पक्षा ग्रुप करंजे पुलकरांचा घरचा साज भारत आणि बलमा ह्या आजच्या मैदानातील 6व्या क्रमांकाचे मानकरी. सुंदर अशी गाडी आणली अनिल डायव्हर निनामकरांनी ह्या आजच्या मैदानातील 6 नंबरचे मानकरी. सुंदर असं भव्य दिव्य मैदान कैलासवासी जेपीभाऊ पाटील ओगलेवाडी स्वर्गीय पंडना शेटपडके विगर पनवेल यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील 5व्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 5 नोंदवली गाडी राजू पाटील वाठेगाव या गाडीचा 5वा क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पाहिली. त्रिषा अतुल शेठ भगत धाकटा खांदा रिया जयेश पाटील सोनारपाडा आणि राजू पाटील वाटेगाव यांचा घरचा साज पाहिला. तानाजी आणि कन्हैया ह्या आजच्या मैदानातील 5व्या क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या मैदानातील 5व्या क्रमांकासाठी गाडी पात्र केली निखिल डायव्हर वाटेगावकरांनी. सुंदर असं भव्य दिव्य मैदान सन्माननीय जयवंतरावजी वीर कायदे यांच्या वतीने आयोजित केलं आजचं हे भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील 4 नंबरचा मानकरी तास क्रमांक 3 वर नोंदली गाडी प्रकाश कंपनी दादा सोनाना गर्जे विभूतवाडी या गाडीचा 4था क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पाहिले. दादासाहेब नाना खर्जे विभूतवाडीकरांचा तुफान आणि कुमारी त्रिषा मिथुन भोसले वेळू झरेकरांचा बच्चा. सुंदर अशी गाडी पाहिली. बच्चा आणि तुफानची या आजच्या मैदानातील 4th क्रमांकाचे मानकरी. भव्य दिव्य असं मैदान कलावासी जेपी भाऊ पाटील ओगलेवाडी पंडना चेटपडके विगर पनवेल यांच्या स्मरणार्थ आयोजित केलं हे भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील 3 नंबरचा मानकरी तास क्रमांक 6 वर नोंदली गाडी रेवन सिद्ध प्रसन्न सिळक भाव या गाडीचा 3रा क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पाहिली. पिंटू शेठ कदम शेळक भाव सचिन शेठ कदम शेळक भाव यांची रायफल आणि त्यांच्यासोबत काका डायव्हर वाणेवाडी बारामतीकरांचा बादल. सुंदर अशी गाडी पाहिली. रायफल आणि बादलची ह्या आजच्या मैदानातील 3रा क्रमांकासाठी गाडी पात्र केली मोरा डायव्हरने ह्या आजच्या मैदानातील 3 नंबरचे मानकरी. सुंदर असं मैदान सन्माननीय सागर कांबळे यांच्या वतीने आयोजित केलं हे भव्य आणि दिव्य असं मैदान आणि आजच्या मैदानातील 2 नंबरचे मानकरी तास क्रमांक 7 वर नोंदली गाडी नाथसाहेब प्रसन्न मोहित शेठ धुमाळ सुसगाव या गाडीचा 2रा क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पाहिली. पहिलवान सचिन मदने कोरेगाव नितीन पाटील चाळीसगावकरांचा राजा आणि त्यांच्यासोबत पाहिला मोहित शेठ धुमाळ सुसगाव अर्णव शेठ साळुंके स्वामी साई सचिन शेठ गरत वरचेवले यांचा 9वा मिंदे केसरीचा मानकरी बकासूर आणि आजच्या मैदानातील 2 क्रमांकासाठी गाडी पात्र केली बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगडकरांनी. या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्यांना जनक म्हणून संबोधलं जातं असे कैलासवासी जेपीभाऊ पाटील ओगलेवाडी आणि स्वर्गीय पंडना शेटपडके विगर पनवेल यांच्या पुण्यस्मरणात आयोजित केलं आजचं हे भव्य आणि दिव्य असं मैदान 1 तोड्याचा मानकरी आजच्या या मैदानातील 1 नंबरचा मानकरी तास क्रमांक 2 नोंदली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडी या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पाहिली. घरचा साज पाहिला. संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडी या नावावरती नसीब आजमावलं. बापू शेठ आंबेकर माऊली शेठ आंबेकर वडकी पुणे कुमार अवतार पवार ईश्वर नगर यांचा घरचा साज अर्जुन आणि दुर्गा ह्या आजच्या मैदानातील 1 तोळा चैनीचे मानकरी ठरले आणि आजच्या मैदानातील 1 तोळा चैनीसाठी गाडी पात्र केली सोन्याडेवर अभय चिवाडीकरांनी. सकाळपासून ज्याला आपण म्हणत होतो 1 तोळा चैन दोघात वाटून कशी घ्यायची परंतु आज या ठिकाणी घरचा साज 1 नंबरचा मानकरी झाला. सुंदर असं भव्य दिव्य मैदान निर्विघ्न पार पडलं
त्याबद्दल सर्व बैलगाडी मालक चालक शौकीन यांचं मनापासून धन्यवाद आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध बागायतदार आणि प्रसिद्ध शेतकरी